सातारामध्ये राहणारं दाभोळकर कुटुंब फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अच्युतराव दाभोळकरांना दहा मुलं सात मुलं आणि तीन मुली हे दहाच्या दहा जण आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाऊन पोहोचलेले कोणी विद्यापीठाचे कुलगुरू तर कोणी वैज्ञानिक कोणी एम डी कोणी डॉक्टरेट आणि आणखीन काही थोरले देवदत्त दाभोळकर म्हणजे दे अगदी गांधीवादी देवमानूस पहिलीपासून शाळेतला पहिला नंबर कधी सोडला नाही मॅट्रिकला तर कराची पासून कारवारपर्यंत पसरलेल्या अख्ख्या मुंबई इलाक्यात प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला याच्या अगदी उलट म्हणजे सर्वात धाकटे नरेंद्र त्यांच्या दोघांमध्ये वयाचा तब्बल सव्वीस वर्षाचा अंतर होतं हेच अंतर अभ्यासाच्या बाबतीत देखील होतं नरेंद्र दाभोळकर शाळेत अभ्यास सोडून इतर खोडी काढण्यात त्यांना जास्त रस असायचा ते व वो त्यांच्या थोरले बंधू दत्तप्रसाद जे पुढे जाऊन मोठे संशोधक बनले हे दोघेही शालेय अभ्यासक्रमात जेमतेमच होते तसेही घरच्यांचा अभ्यासासाठी आग्रह असायचा त्यामुळे या दोघांचा जास्तीत जास्त वेळ मैदानातच जायचा मॅट्रिकला अनुक्रमे अठ्ठेचाळीस आणि सत्तेवीस टक्के मार्क त्यांना मिळालेले होते एका वेळी दहा दहा भाकऱ्या खाण्याची शर्यत लावणारे हे दोघे महाबाग कबड्डीमध्ये मात्र चॅम्पियन होते मोठा दत्तप्रसाद उर्फ बंड्या तर सातारा जिल्ह्याच्या कबड्डी टीमचा कर्णधार होता एकदा याच कबड्डीमुळे दोघांची भांडणं गावभर गाजणार अशी लक्षणं दिसत होती झाला असं होतं की साताराला तेव्हा दोन बलाढ्य असे क्रीडा मंडळे होती श्रीकृष्ण आणि शिवाजी या दोन्ही मंडळाचा एकमेकांशी पटायचं नाही कबड्डीवरून दोन्ही टीम तुफान भांडायच्या त्यांचे सामने एखाद्या युद्धाप्रमाणे खेळले जायचे दत्तप्रसाद दाभोळकर हे श्रीकृष्ण मंडळाचे खेळाडू होते तिथे नावाजलेले होते शिवाजी मंडळाच्या नाकावर टिचून त्यांनी सातारेचं कर्णधारपद मिळवलं होतं पण तरीही त्यांचा लहान भाऊ नरेंद्र शिवाजी उदय मंडळाकडून खेळण्यासाठी गेला दत्तप्रसादचं म्हणणं होतं की नरेंद्रनं हे श्रीकृष्ण संघाकडूनच खेळलं पाहिजे त्यांचे मित्र त्यांना तुझा भाऊ शत्रू टीम कडून खेळतो म्हणून हिनवायचे घरच्यांनी समजावून सांगण्याची सोय नव्हती त्यांनी प्रत्येकाला काही करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं दत्तप्रसादांना वाटायचं की आपल्या भावाला शिवाजी संघाचे लोक माझा खबऱ्या म्हणून त्रास देतील पण झालं उलटच प्रचंड कष्ट जबरदस्त खेळ प्रामाणिक पारदर्शक स्वभाव संघटन कौशल्य यांच्या जोरावर नरेंद्र फक्त शिवाजी उदय टीमचाच नव्हे तर आख्या साताऱ्याचा कबड्डीचा हिरो बनला त्याची हनुमान उडी प्रचंड फेमस बनली समोरून पकड करण्यास कोणी आल्यास ते पायात स्प्रिंग असल्यासारखी उडी मार एका जागेवर उभ्या उभ्या सहा फुटांपर्यंत उडी जायची शाळेत वान म्हणून ओळखला जाणारा नरेंद्र कबड्डीमुळे सुधारला पुढे जाऊन शिवाजी विद्यापीठाचा महाराष्ट्र राज्याचा कबड्डी कप्तान बनला एवढंच नव्हे तर भारताची पहिली आंतरराष्ट्रीय कबड्डी टीम बनवण्यात आली त्यात ते त्यांचा समावेश होता त्यांना शिवछत्रपती युवा क्रीडा पुरस्कार मिळाला या दरम्यान शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही मिरजेच्या शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं स्वतःचा दवाखाना सुरू केला पण त्यानंतर एक कबड्डीचे साथ सोडले नाही जवळपास वीस पंचवीस वर्ष ते कबड्डी खेळत होते मराठीतलं कबड्डीच्या नियमाचं पहिलं पुस्तक देखील त्यांनीच लिहिलं पुढे काही वर्षांनी नरेंद्र दाभोळकरांनी आपले डॉक्टरीची प्रॅक्टिस बंद केली आणि पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला त्यांनी वाहून घेतलं राज्याचा कानाकोपरा धुंडाळून काढला महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी जिद्दीने प्रयत्न केले धार्मिक बाबतीत ढवळढवळ करतो म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली या निमित्ताने अनेकांशी वाद झाले पण नरेंद्र दाभोळकर सर्वांना पूर्ण उरले तसं बघायला गेलं तर अंधश्रद्धा निर्मूलन आणि कबड्डी यांचा अर्थार्थी काही संबंध नाही पण दाभोळकर आपल्या विवेकाच्या चळवळीचं श्रेय अनेकदा कबड्डीला द्यायचे ते म्हणायचे मला लढण्याची संघटना उभा करण्याची प्रेरणा ही कबड्डीची देणे सांघिक भावना जिंकण्याची हरण्याची सवय मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही हा मंत्र हे मला सगळं कबड्डीमुळे मिळालं कबड्डी खेळताना मी सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे अंधश्रद्धळ होतो पण याच खेळाने मला त्यातला फोलपाना दाखवून दिला पुढे दुर्दैवाने त्यांचा पुण्यात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता काही हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला तेव्हा सातार्यातले लोक म्हणाले नरुभाऊचं म्हणजे कबड्डीतील लोक त्यांना या नावाने ओळखायचे नरुभाऊचे मारेकरी मागून आले म्हणून ते जर पुढून आले असते तर नरुभाऊने नक्कीच हनुमान उडी मारली असती तर ही दाबोळकरांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा म्हणून किस्त्यांसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका